शो। फोन दे। हाँ फोन दे दे। टेंशन मुळे काय टेंशन घेऊ नको रे, होईल सगळं नीट। होय सर। अरे फोन तर बंद आहे तुझा। बंद आहे बघू। बॅटरी संपली आहे का? नाही आहे, बॅटरी आहे। करू का चालू? करू करा ना साहेब, प्लीज करा करा। दिशाला सोड दिल, दिशा तुझ्या घरी येईल सुखरू। हां दादा, तोपर्यंत आपण हे हॉस्पिटलला जाऊन ट्रान्सप्लांटची प्रक्रिया सुरू करूया। चल चल। नाही मी कुठेही येणार नाही, जोवर माझी दिशा घरी येत नाही तोपर्यंत मी काही ऐकणार नाही। का केलंस तू असं? दादा माझी चूक झाली रे, खरंच चूक झाली, कान पकडतो मी, मला माफ कर, असं काही होईल खरंच मला माहित नव्हते। तुझे पाय पाकू पण शकत नाही, मी आय पण पकडू शकत नाही, मी माझ्या सगळ्या चुका सुधारतो दादा, पण प्लीज माझा एक रे, आता तू कोणतीही अट घालू नको, प्लीज एकही अट घालू नको, माझी काहीच हरकत नाही बरं का आव्हानच्या नावावर सगळं करायला, पण आव्हानच्या नावावर सगळं केलं तर पॉलिटिकली माझा खूप मोठा लॉस होईल रे। आणि दादा मला आमदार व्हायचंय हो की नाही तुला माहिती रे? खड्ड्यात गेली तुझी आमदारकी, स्वतःचा जीव वाचवायचं महत्वाचं असताना सुद्धा तुला हे सगळं सुचतं कसं? रे दादा, अरे माझं स्वप्न नाही रे ते, हा सत्यजित भालेकर तुला वचन देतो तुझी दिशा तुझ्या घरी सुखरूप परत येईल, माझा प्लीज मला रक्त देता रे दादा, प्लीज रक्त दे। नाही आजवर तू कोणाचा विचार केला नाही, मी तुझा विचार करणार नाही, जोवर माझी दिशा सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत तुला रक्ताचा एक थेंब देखील मिळणार नाही। अरे अरे रेंज आली वाटत, गे। अरे वा आली का? वाव। बोल सर, ममताजींचं लोकेशन ट्रेस झालं, तसं त्याची भालेकरांच्या बंगल्यावर। माझा अंदाज खरा ठरला तर सत्यजित भालेकरांना ममताजीचं रक्त हवं होतं म्हणून हा सगळा प्लॅन केलाय त्याने। सर मलाही तेच वाटतंय, मी त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करत होते त्यावेळी त्यांना पोताचा फोन आला, त्या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच होत्या पण त्या तिथून निघून गेल्या। ओके, तो कॉल पोत्याचा नव्हता, सत्यजित भालेकरांनी पोत्याच्या फोनवरून कॉल केला होता म्हणून ममताजी शंतनूला खोटं सांगून बाहेर निघाल्या। सर पण रंग अजूनही इथेच, अजून तरी कोणाचा फोन नाही आला, घाबरलाय। फोन पण स्विच ऑफ केला होता त्याने। सर त्याचा फोन सर्विलन्स वर टाकूया, त्याची मोमेंट लक्षात येईल आणि मला असं वाटतंय सत्यजित भालेकरांच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय तो। टाक टाक। मला तर वाटतं रंगानेच तिला किडनॅप केलेला असावा, कारण तिला किडनॅप करणं एवढं सोपं नाही आहे, जवळचाच कोणीतरी असावा। एक काम कर ना, म्हणजे आम्ही इथे दिशाच्या लास्ट लोकेशनला आलो आहे, इथे अशी माहिती मिळाली की दिशा स्वतःहून एका गाडीमध्ये बसली आणि ती गाडी निघून गेली, ग्रे कलरची गाडी आहे, त्या परिसरातले CCTV फुटेज चेक करा, ती गाडी कुठे गेली काय बघा, हां आजूबाजूला मार्केट आहे ते पण चेक करा। ओके ओके सर, पण तुम्ही भालेकरांना भेटतो जरा, तोपर्यंत रंगाचे कॉल रेकॉर्ड्स काढ। ठीक आहे सर। ओके सर। रंगा हां सोडतो तुला सर। नाही नको, तुम्ही वा पुढे, मी येतो। चल कामाचा माणूस आहेस बाबा। हो काय साहेब, मी जातो तुम्ही वा पुढे। नक्की नक्की नक्की। चल यस। आणि फोन असा बंद करू नको। काय दुखलं थोडं? आपल्याला कोणाचा फोन येत असतो किंवा आपल्याला कोणाला करायचा असतो नाही का? बरोबर आहे। चल हो
फोन बंद करू नको रे, मी कॉल करत राही ना. हो साहेब. नाही सगळ्यांनी फोन बंद करून ठेव. मी काय करू आता? तुझ्यामुळे झालंय सगळं. सगळं ओरपाडायचंय ना, ओरपाड ओरपाडून घे सगळं. थोडा विश्वास दाखवला असतास, थोडं प्रेमाने बोलला असतास, वागला असतास तर समोरून सगळं मिळालं असतं. पण नाही, तुला विश्वासच नाही ना कोणावर. आबांपेक्षा जास्त शर्मिष्ठा वरत्यावर विश्वास दाखवलास. बाबा घे भोग आपल्या कर्माची फळं, बस इकडेच. आता मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. माझी मुलगी शोधायला मी समर्थ आहे. जीवाचं रान करीन, पण माझ्या दिशाला शोधून काढीन मी. आणि तुला एक सांगते, जर माझी मुलगी नाही मिळाली ना, तर तुझी आमदारकी सोडत जिवंत राहशील की नाही याची देखील शाश्वती नाहीये. लावत बसा तकून. कोणे कोणे हात बांधला बोला. गो टू यू प्लेस. पोस्ट इट. डोंट मेक नॉइज. गो. शिंदे कोण आहे रे? रंगा. हे रंगा काय मूर्ख आहे का रे? तुला सारखा सारखा फोन करायला उचलता येत नाही का तुला फोन? अहो ऐकून तर घ्या साहेब, दिशा हरवली म्हणून त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला जावं लागलं. आता काय करू, दिखावा तर करावा लागणार आहे ना. अरे मग नंतर तुला फोन करता आला नाही का? अहो कसं करणार साहेब, तो अविनाश भार्गव सगळीकडे पार्सल सारखं फिरवत होता आपल्याला. हे बघा, त्याला डाऊट आला आपल्यावर. नशीब चांगलं सोडलंय त्यांनी, म्हणून तुम्हाला आता फोन करू शकलो ना. भार्गव आहे ना, डोमकावळा आहे. डोमकावळा दिशा त्याच्या हाती लागायच्या आधी मला माझं काम करायला हवं. तुमचं कसलं काम? माझं थोडं वेगळं काम आहे. तू एक काम कर, ती दिशा सेफ असल्याचं एक व्हिडिओ आणि तिचे फोटोज पाठव मला. पण कशाला? रंगा, तू म्हटलं की तो व्हायचं, फालतू प्रश्न विचारत बसायचं नाही मला. अरे रंगा, तू तुझ्या लग्नाच्या तयारीला लाग रे. लग्नाची साडी आणि मंगळसूत्र माझ्या तर्फे तुला. जा 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 जा, लवकर लग्न कर रंगा. जा. दिशा जर का अविनाश भार्गवच्या हाती लागली तर मग हे तुझं लग्न भग्न सगळं विसरायला लागेल तुला. ठीक आहे. अरे व्हिडिओ आणि ते फोटो तर लगेच पाठवायचं बघ जरा. हा पाठवतो साहेब. अविनाश भार्गव साहेबाला. शंतनुजी देखो ना, मतलब
तुमच्या ओळखमध्ये काय मदत मिळाली तर? शन्नू मावशी, मी तोच विचार करतोय. आता आपण इन्स्पेक्टर अविनाशला सांगितलं आहेच, माझे काही कॉन्टॅक्ट वापरता येत आहेत का ते बघतो. मम्मा कधी येणार? कोण तिला त्रास देते? सगळे असे का वागतात मम्माशी? बेटा, चांगल्या लोकांवर ना काय लोक जळतात. दिशा येईल घरी. शंतनुजी, एक बात पूछू, मतलब आप बुरा नहीं माने तो हाँ, कहीं आपकी मॉम तो नहीं? शन्नू मावशी, ऍक्च्युअली मला पण तोच डाऊट होता, म्हणून मी मॉमला डायरेक्ट कॉल केला आणि विचारलं, पण ते नाही म्हणाले. शन्नू मावशी, मला असं वाटतं की हे सगळं घडणार आहे याची कल्पना मॉमला आधीच होती. ती ना तो पहिले बोलना चाहिए था ना, कम से कम इस सबसे दिशा तो बच गई होती ना. अत्या बोल, तो मम्माला काय करणार तर नाही ना? तिला माजून तर नाही टाकणार ना? मी उगाच मम्माच्या आयुष्यात आली, सगळं मला सोडून जात, आई बाबा पण गेले. नाही बोलायचं असं, नाही बोलायचं. हे बघ सुवर्णा, काहीही होणार नाहीये, असे निगेटिव्ह थॉट्स अजिबात डोक्यात आणायचे नाहीत. आम्ही सगळेजण आहोत ना, सगळं नीट करू. शन्नू, मी एक आयडिया आहे. मॉम इथे नाहीये, पण आपण तिचं नेटवर्क वापरू शकतो. तिचे खबरी आहेत ना, आपण त्यांना सांगू शकतो. हा, और एक बार पता चल जाए ना दिशा को कहां रखा है, तो मैं पूरी गैंग लेके पहुंच जाऊंगी वहां पर. फिर देखते हैं उस कमीने किडनैपर को. ठीक है, मी मॉमला कॉल करतो, बघू काय होते का. आप बात करके देखो. लेकिन लेकिन अरे, तुमची मॉम तुमच्या आणि दिशेच्या शादीला तयार नाही, ती मदत करायला तयार होईल काय? बघा शन्नू मावशी, तुम्ही तुमच्या बाजूने अगदी बरोबर आहे. आय नो की मॉमला आमचं लग्न मान्य नाहीये, पण दिशाच्या जीवाशी तिला काय घेणं देणं नाही असंही नाहीये ना. मला वाटत नाही की ती मदत करेल, पण तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्ही बोलून. ठीक आहे, तरी मी कॉल करून बघतो. आणि हो, ममताजींशी काय कॉन्टॅक्ट झाला का? कारण की पोलीस स्टेशनमधून त्या अचानक निघून गेल्या, नाही म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे ना? काय प्रॉब्लेम नाही, ममता का टेन्शन आप मत लो, वो जिधर भी रहेगी ना एकदम सेफ रहेगी. क्या है ना शंतनु जी, अभी दिशा को वापस कैसे लाने का इसके बारे में सोचना चाहिए, इसमें ज्यादा टाइम पास नहीं होना चाहिए ना, समझ रहे ना आप? मैं आलोच कॉल करूँ. कृष्णा, का सचिव गेने खेळ खेळतोयस माझ्या सोबत? मी भक्तीत कमी पडतेय का? सांग ना मला, तू जगाचा त्राता आहेस, पालनहार आहेस, तू आधी तू अंत काय काय ऐकलंय मी तुझ्याबद्दल लहानपणापासून, मग माझ्या दिशाला का नाही शोधून आणतेस तू? आणणं देवा, मला माहिती आहे आज जन्माष्टमी आहे, मी पूजा बांधते तुझी, पण माझ्या मुलीला आठवण. पालेकर, या या भार्गव साहेब या. दिशा कुठे आहे? दिशा कोण? दिशा लपवा छपवी नको आहे. ममताजींनी रक्त देण्यास नकार दिला, त्यांना रक्त देण्यास भाग पाडण्यासाठी दिशाला किडनॅप करण्याचा जो काही प्लॅन केला ना, माझ्या लक्षात आलाय तो. बऱ्या बोलण्यानं कबूल करा, नाहीतर ह्या अशा अवस्थेत पोलिशी खाक्यास झेपणार नाही तुम्हाला. इन्स्पेक्टर,
एवढं सगळं माहिती आहे, तर मी आता इतकं सांगतो, त्या दिशाचा ठाव ठिकाणा मला माहित नाही. करा, बरेच करा, करून टाका, मग नंतर जाळत बसा सरकारचं पेट्रोल डिझेल दिशाला शोधण्यासाठी. आता जेवढी भंकस करताय ना, नंतर तेवढेच पस्तावाल. तेव्हा तू या जगाचा तारणहार आहेस. 16,000 नारींचं रक्षण करतोस, पण माझ्या दिशाचं काय नाही. वेगवेगळी रूप घेऊन जन्माला येतोस, वेगवेगळे अवतार घेतोस. मग माझ्या दिशाच्या बाबतीत खागप परायलायस तू. तिला खरी तुझी गरज आहे. तिच्यासाठी एखादा अवतार नाही का घेऊ शकत तू? तिच्यावर प्रेम नाही आहे का तुझ? मला नाही माहित. तू कुठला तरी अवतार घेत जा तिला आणि वाचव. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. देवा, दिशाला वाचव, वाचव दिशा.